तुम्हा सर्वांचं एलबीएस स्कूलच्या ऑनलाईन स्टडी मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. मुलांनो, आपल्याला या स्क्रीनवर पहा तुम्हाला शेप दिसत आहे आणि इथे एक माणूस दिसत आहे. तर आपल्याला शेप, माणूस, उंदी आणि काही उपाय याच्यावर आधारित एक तुम्हाला मी गोष्ट सांगणार आहे. तर मुलांनो पहा, सुरुवातीला इथे तुम्हाला एक शेप दिसत आहे, इथे एक माणूस दिसत आहे. हे आहे नाना काका. कोण आहे? तर हे आहे नाना काका. मग हे नाना काका पहा तुम्हाला हसताना दिसत असतील. हसतायत की नाही ते? तर मुलांना पहा, इतकं छान पीक आलेलं आहे हे पाहून नाना काका खूप खुश होते, म्हणजे खूप आनंदी होते. त्यापुढे पहा मुलांना काय घडत. पहा मुलांनो, नाना काका तर खूप आनंदात होते, परंतु पुढे असं घडतं की या शेतामध्ये पहा तुम्हाला इथे काय दिसत आहे बरं, हे उंदीर आहे. काय आहे? तर उंदीर आहे. आणि हे उंदीर शेतामध्ये ज्या वेळेस होतात त्यावेळेस मात्र शेताची काय होत असते? नासाडी होत असते, म्हणजे नुकसान होत असत. मग यापुढे काय घडतं ते आपण पुन्हा एकदा पाहूया. मुलांना पहा, आता शेतामध्ये पीक आहे ते बघून नाना काका खूप आनंदित होते. त्यानंतर आपण पाहिलं की शेतामध्ये उंदीर झाले होते, मग त्या उंदराने खूप नासाडी केली होती. नाना काकांनी ठरवलं की आपल्या शेताच्या वरच्या बाजूला त्यांनी काय केलं होतं, एक मोठा खड्डा केला होता. पाहिजे ते तुम्हाला दिसत असेल, हा जो खड्डा आहे तो मोठा खड्डा केला. आणि त्यापुढे काय केलं ते पहा, त्या खड्ड्यामध्ये त्यांनी काय केलं, एक पिंप ठेवला होता. मग हा पिंप रिकामा ठेवला होता का? तर नाही, त्या पिंपामध्ये त्यांनी पाणी, म्हणजे अर्ध्याच्या वरपर्यंतही इतकं पाणी त्यामध्ये ओतलेलं होत. आणि ते पाणी ओतल्यानंतर त्यांनी काय केलं होतं, एक तिरपी अशी फळी ठेवली होती, त्याला तरप म्हणतात. काय म्हणतात? तर तरप अशा पद्धतीने ठेवलं होतं. त्यापुढे मुलांनो पहा, आता नुसताच खड्डा केला, पिंप ठेवला असं केलं का? तर नाही, ही जी फळी ठेवली होती त्या फळीवर पहा इथे तुम्हाला भजी दिसतात, तुम्हाला आवडतात ना, तशी छान अशी भजी, म्हणजेच खमंग भजी काय केली होती या नाना काकांनी त्या फळीवर ठेवलेली होती. मुलांना तुम्ही जर पाहिलं ना, तर ही जी फळी आहे ती पिंपामध्ये झुकती आहे आणि थोडीशी पिंपाच्या बाहेरच्या बाजूला सुद्धा आहे. तर मुलांना पहा, आता नाना काकांनी ही जी युक्ती केली होती ती करण्यामध्ये त्यांना खूप आनंद वाटत होता. आता पुढे काय झालं होतं पहा मुलांना, ही जी भजी आहे ती तळलेली भजी, म्हणजे त्याचा वास खूप एकदम खमंग येत होता आणि त्या सुगंधाने, त्या खमंग वासाने इथे पहा तुम्हाला दिसत असते. काय आहे तिथे? उंदीर आहे. ते उंदीर ही भजी खाण्यासाठी त्या शेतातल्या जो पिंप ठेवला होता, म्हणजे नाना काकांनी जे उपाय केलेला होता, तिथे आलेली आहे. पहा इथे उंदीर दिसतात तुम्हाला आणि इथे भजी पण आहे, म्हणजेच आता ही उंदीर काय करणार, ही भजी खाणार आहे. पहा ती खरंच खातात का? पहा मुलांनो, ही उंदीर, हे उंदीर काय आहे, पुन्हा इथे या भज्याजवळ आलेले आहे. आणि पुढे काय घडतं तर पहा, ही भजी खाता खाताच हे उंदीर त्या भज्या बरोबरच कुठे पडलेले आहेत, त्या पिंपामध्ये, त्या पाण्यामध्ये पडली आणि ती बुडून मेलेली आहे. मग हे पाहून पुन्हा हे नाना काका काय झाले होते, खूप आनंदी झालेले होते. मग आता त्यांनी पुन्हा काय केलं होतं, पुन्हा म्हणजे त्याच्या रात्रीच त्यांनी काय केलं, पुन्हा भजी ठेवली तळलेली, ज्या भजनची भजनचा खमंग वासत होता तशी भजी पुन्हा त्या तर्फेवर, म्हणजे त्या खड्ड्यामध्ये पडतील अशा पद्धतीने, म्हणजे भजे पडतील काय, तर नाही तर उंदीर पडतील अशा पद्धतीने ठेवले आणि ते आपल्या घरी गेले. त्यापुढे आता सदानंदांनी काय केलं होतं, तो उपाय केलेला होता आणि तो उपाय केल्यानंतर आता सदा काका पुन्हा घरी गेले आणि दुसऱ्या दिवशी ते